श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाचे श्लोक, श्लोक क्रमांक 91. नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. हे मना, भगवंताचा कंटाळा करू नकोस, अत्यंत आदरपूर्वक वाणीने रामनाम घे. त्यात तुझे काहीही खर्च होत नाही. नाम घेतल्यामुळे फुकटात भगवंताचा लाभ होतो, म्हणून त्याचा नामाचा जयघोष करावा. श्लोक क्रमांक 92. अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरे जाई जे दूरी दोषे. हरी तिष्ठ तू तोषला नाम तोषे, विशेषे हरा माणसी राम पीसे. जो कोणी अत्यंत आदराने नामाचा गजर करतो, त्याचे सर्व दोष गिरीकंदरी पळून जातात. जिथे नामाचा गजर होत असतो, तिथे भगवंत हा संतुष्ट होऊन उभा असतो. महादेवाच्या मनाला तर रामनामाची वेळ लागली आहे. श्लोक क्रमांक 93. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चित्ता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. जगत पाहिले असताना असे दिसते की भगवंत हा सर्व जीवांना अन्न पुरवून त्याचे पोषण करतो. त्याला सर्व जीवाची काळजी असते. हे मना, त्या भगवंताचे फुकटचे नाम घेण्यास तुझे काय जाते. श्लोक क्रमांक 94. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरू तो मुखे नाम घेता. जपी आदरे पार्वती विश्च माता, मनोनी मना तोची हे नाम आता. शंकराला राग आला तर तो तिन्ही लोकांना जाळून टाकू शकतो, पण त्याच्या स्वतःचा दाह रामामुळेच शमला. त्या रामनामाचा जप जगदंबा पार्वती मोठ्या आदराने करते, म्हणून तेच नाम आता आदराने म्हणा. श्लोक क्रमांक 95. अजामेळ पापी वदे पुत्र कामी, तया मुक्ती नारायणाचे निनामी. शुका कारणी कुंटनी रामवाणी, मुखे बोलता ख्याती जाली पुराणी. अजामेळ नावाच्या महापातक्याने अंतकाळी आपल्या नारायण नावाच्या मुलाला व्याकुळ होऊन हाक मारली. मुलाच्या निमित्ताने देवाचे नाम मुखात आले, त्यामुळे त्याला मुक्ती मिळाली. एक गणिका आपल्या पोपटाला राम नाम शिकवायची, त्यामुळे तिचा उद्धार झाला आणि त्यामुळे पुराणांनी तिची कीर्ती गायली आहे. जय जय रघुवीर समर्थ.